नेक्स्ट रेसिपी आपली आहे अमूल बटर. आपण अमूल बटर नेहमी बाहेरून विकत आणतो, तर आज आपण घरच्या घरी अमूल बटर कसं तयार करायचं ते बघणार आहे. रेसिपी एकदम फटाफट होणारी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. फिनल स्टार्ट करू याची रेसिपी. हो फिनल, काय काय घेतलं आपण अमूल बटरचं? हे मी गाईचं तूप घेतलं आहे 150 ग्राम्स. चिमूटभर खायची सोडा लागणार आहे मला. चवीअनुसार मीठ आणि बर्फाचे तुकडे. सांगतो की आपण बटरपासूनच अमूल बटर म्हणजे तसंच तयार करतात. तूप काय करायचं, आधी मेल्ट करून घ्यायचं ह्याला चांगलं. जरासं थोडं मेल्ट करून घ्यायचं, फक्त थोडं पातळ होणं एवढं करूया. का साधारण एवढं पातळ करून घेतलं गरम करून. आता काय करायचं, यात मी आता चिमूटभर खायचं सोडा घालणार आहे. ओके, आणि त्याला चांगलं असं घवणार आहे. त्याच्यानंतर सॉल्ट टेस्ट अनुसार. सॉल्ट चांगला मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत. यामध्येच घालायचे आईस क्यूब. हां ओके. ते हलवत राहायचं आपण. कंटिन्युअस हलवत राहायचं. थोडं थोडं घट्टपणा यायला लागला याला. परफेक्ट शेड आलं आणि ते घट्ट झालं कधी. घट्टपणा आला ह्याची टेस्ट मी केली. सेम अमूल बटरसारखं लागतं. यामध्ये जे छोटे छोटे बर्फाचे तुकडे राहिले ते काढून टाकायचं. पाणी साईडला येतं ते पण काढून टाकायचं आणि बाकीचं जे अमूल बटर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं. तयार आहे आपलं होममेड अमूल बटर. थँक्यू सो मच पिनल, तुम्ही एवढी इझी आणि घरगुती अमूल बटरची रेसिपी आम्हाला दाखवली. मला वाटत होतं आधी गाईच्या ह्याच्या मिल्कपासूनच आपण जे लोणी असतं त्याच्यापासूनच अमूल बटर करतात. मला माहीत नव्हतं की तुपापासून अमूल बटर करता येतं. गाईच्या दुधापासून तसंच आणखी आपण म्हशीच्या दुधापासून वगैरे करू शकतो. काय करू शकतो पण त्यात थोडंसं आपल्याला हळद घालायला मॅच करावी लागेल. अच्छा, फक्त कलरसाठी आपल्याला थोडी हळद घातली तर सेम असंच अमूल बटर घरी तयार होऊ शकतं. थँक्यू सो मच पिनल, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.